बोला. आम्ही सगळे हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी आहोत आणि आमच्याकडे तुमच्यासाठी एक प्रश्न होता सद्गुरु. आम्हाला प्रश्न होता की तुम्ही बीजेपीचे समर्थक आहात का? 2/3 बरोबर आहात तुम्ही. मग बाकीचे 1/3 कोण आहे? जेव्हा मी 2/3 म्हणतो तुम्हाला बीजेपीचा अर्थ माहितीये? भारतीय जनता पार्टी. मी 100% भारतीय जनतेचा समर्थक आहे, पार्टी मी नाही. म्हणून फक्त 2/3 बीजेपी आहे मी, ठीक आहे का? कारण लोकशाही ही लोकांबद्दल आहे, कुठल्या पार्टीबद्दल नाही. तर हे सगळं जगात सगळीकडे हे असं घडलंय. राजकीय पार्टी जणू जमातींप्रमाणे व्हायला लागलेत. तर तुम्ही पार्टी सदस्यत्वाचं कार्ड खिशात घालून फिरता, म्हणजे झालं संपूर्ण आयुष्य तुम्ही त्यांनाच मत देणार. लोकशाही चालवण्याचा हा मार्ग नाही आहे. लोकशाही म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही त्याकडे पाहायचं असतं की ह्या 5 वर्षात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे का. जर केली असेल तर आपण त्यांना मत देऊ, नाहीतर इतर कुणाला देऊ. तर मी 2/3 भारतीय जनता फक्त, पार्टी नाही.